नाव संतोष होते. सर मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे. माझी माझं शालेय शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय गडी बीडीतून झालं आहे आणि कॉलेज माझं आय आय टी गांधीनगर होतं जिथून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच परस्यू केली आणि त्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्या लगेच मी दिल्लीला गेलो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची तयारी करण्यासाठी. यू पी एस सी दोन वर्ष दोन अटेम्प्ट दिले आणि त्यानंतर तिसरं वर्ष म्हणजे 2022 मी पहिल्यांदाच एम पी एस सीमध्ये आलो फॉरेस्ट सर्व्हिससाठी. हां सर, कॉलेजमध्ये असताना थर्ड इयरमध्ये असं काही झालं ज्याच्यामुळे मला म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिस हे करिअर मी म्हणजे डिसाईड केलं तिथे करण्यासाठी. सर आमचे एक प्रोफेसर होते विजिटिंग प्रोफेसर जे की प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट होते रिटायर्ड गुजरातमध्ये. तर त्यांचा एक कोर्स होता म्हणजे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर त्या कोर्समध्ये ते आम्हाला फील्ड ट्रिपला घेऊन गेले होते गीर नॅशनल पार्कमध्ये. तर आम्ही जवळपास 3 दिवस तिथं राहिलो आणि मग ते 3 दिवसामध्ये आमचा बराच संवाद झाला फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत तिथले ACF DCF आणि बाकी फॉरेस्ट स्टाफ. तर त्यांचं मला आम्हाला म्हणजे वन्यजीवांच्या सोबत म्हणजे स्टडी करणं त्यांना ऑब्झर्व करणं आणि कन्झर्व करण्याचं काम आवडलं मला आणि वाटलं की हे म्हणजे ॲज अ करिअर मला परस्यू करायला पाहिजे. आणि हाताळणं सर मला वाटतं माणसांना हाताळणं सोपं आहे. हां सर मला असं नाही वाटत की आय एसच महत्व जास्त आहे. दोन्ही पण महत्वाचे ते एक हा प्रत्यक्षात आय एसकडे ज्या पॉवर आहेत त्यासाठी लोक त्यांना महत्व देतात. सर ते लोकांचं एक वैयक्तिक मत झालं आता प्रत्येकांचं. लोक म्हणजे जे लोक तसं हे करत त्यांचं मला असं वाटतं ते म्हणजे पॉवर हंगरी आहेत त्यामुळे ते आय एसला जास्त किंमत देत आहेत. हां म्हणजे ज्या टाईपच्या पॉवर आय एस ऑफिसरकडे आहेत त्या टाईपच्या म्हणजे पॉवर म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरकडे नाहीत ना. म्हणजे आहेत पण ते वेगळ्या डोमेनमध्ये आहेत एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन फॉरेस्टमध्ये आहेत. महाराष्ट्राचं फॉरेस्ट जवळपास 20.44% आहे. किती केलं पाहिजे? आपला टार्गेटनुसार 33% पाहिजे. सर जवळपास महाराष्ट्रामध्ये 10% पडीक जमीन आहे सध्या लँड रेकॉर्डनुसार आणि ती म्हणजे गव्हर्नमेंटच्याच मालकीची आहे. तर आपण तिथं अफॉरेस्टेशन करू शकतो. पण असं नाही की म्हणजे समजा एखादा ग्रासलँडवाली इकोसिस्टम आहे तर तिथं आपण प्लांटेशन करणार ते चूक होईल. तर ते येणाऱ्या पुढच्या म्हणजे 30-40 वर्षामध्ये म्हणजे होऊ शकते 50 वर्ष लागतील पण तेवढ्या वेळात अचिवेबल आहे ते 10% वाढ होणं. प्रायव्हेट फॉरेस्टला सर प्रायव्हेट फॉरेस्टला जर एखादा व्यक्ती म्हणजे प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणजे स्वतःची जमीन आहे पडीक त्याची आणि त्याच्यावर फॉरेस्ट अफॉरेस्टेशन करत आहे प्लांटेशन करत आहे तर त्याला म्हणजे प्रोत्साहन दिलंच पाहिजे सर. पण असं नाही की त्यामध्ये मोनोकल्चर ते प्रॅक्टिस करायला लागले म्हणजे फक्त ज्या कमर्शियल व्हॅल्यू असलेल्या ज्या ट्री स्पेसिस जसं सागवान झालं त्या फक्त त्याच ट्री प्लांट करून नाही चालणार. त्या म्हणजे मोनोकल्चरमुळे बायोडायव्हर्सिटी कमी होते म्हणजे चांगलं नसते ते पर्यावरणासाठी. हा मोनोकल्चर मॅडम जे इंजिनिअरिंगमध्ये आमचं करिक्युलम असतं त्याच्यामध्ये म्हणजे आय आय टीमधून आम्हाला बरंच वर्कलोडही असतं तिथं आणि तर त्याच्यामध्ये प्रेशर हँडलिंग एक डेव्हलप होऊन जाते आणि मला असं वाटतं म्हणजे माझ्यामध्ये आय आय टीला जाण्याच्या अगोदरपासूनच एक डिसिजन मेकिंग क्वालिटी आहे. म्हणजे आतापर्यंत सगळे डिसिजन मी स्वतःच घेतले आहेत मला काय करायचं आहे. मी इन्फ्लुएन्स म्हणजे होत नाही सहसा म्हणजे जर कोणी म्हणलं की म्हणजे मला बरेच जण म्हणले आहेत की तू आय एसची तयारी कर पण मला त्यात इंटरेस्टच नव्हता कधी तर मी तिकडे गेलेलो नाही. आणि आय आय टीमध्ये जाऊन एक इनोव्हेटिव्ह माइंडसेट डेव्हलप होते तर ते पण आहे माझ्यात आणि ॲज इंजिनियर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड पण आहे. विकनेस हे आहे की माझं म्हणजे जे बॉडी क्लॉक आहे ते व्यवस्थित नाही म्हणजे म्हणजे उशिरा झोपतो मी कधी पण असं उठतो म्हणजे बॉडी क्लॉक व्यवस्थित नाही माझं. आणि विकनेसमध्ये
सर्केडियन रिदम आपल्या म्हणजे ब्रेनमध्ये सेंटरला एक पिनियल ग्लँड असते जी की लाईटला सेन्सिटिव्ह असते, ब्लू लाईटला. तर एक म्हणजे बॉडी क्लॉक असतं आहे आपलं, म्हणजे जर ब्लू लाईट जर रात्री झोपताना जर ब्लू लाईट जर खूप गेली आपल्या त्या म्हणजे डोळ्यामध्ये तर पिनियल ग्लँड ॲक्टिवेट होते आणि म्हणजे झोप नाही येत क्वालिटी, तर म्हणजे झोपेमध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतं त्यामुळे. तर त्यासाठीच ते फिल्टर पण असते, ब्लू लाईट फिल्टर. तर ते रिदम डिस्टर्ब होतं. एक ते नॅचरल रिदम असते म्हणजे जे डिसाईड करतं आपलं म्हणजे फंक्शनिंग. हां, कधी उठायचं कधी झोपायचं. हेनरी डेव्हिड थोरो यांचं नाव ऐकलं तुम्ही? सॉरी मॅम, नाही ऐकलं. एन्व्हायरमेंट संबंधी काम करणारी एखादी ऑर्गनायझेशन, म्हणजे कुठली अशी ऑर्गनायझेशन आहे का तुम्हाला त्यांचं काम आवडतं, किंवा एखादी व्यक्ती? म्हणजे प्रायव्हेट एन जी ओ विचारताय का गव्हर्नमेंट? सर हा सॉरी मॅम, हा जे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी जे की म्हणजे टायगरचं पॉप्युलेशन वाढवलं आहे त्यांनी, त्यांना खूप सक्सेसफुली काम केलं आहे. आणि व्यक्ती म्हणून असं म्हणलं तर कुठली अशी व्यक्ती आहे की जी याच्यात काम करते? इतिहासामध्ये म्हणजे जुनं थोडं सांगायचं झालं तर सुंदरलाल बहुगुणा. प्रेझेंटमध्ये प्रेझेंटमध्ये नाही अवेअर मी. हा ह्या बाबतीत हा नाही. सॉरी मॅम, एक रिसेंटली ट्री मॅन म्हणून एक ऐकलंय मी, ज्यांनी की सामाजिक वनीकरणाला म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि खूप पुढाकार घेतला, पण त्यांचं नाव लक्षात आठवत नाही सध्या. हा हा तेच ट्री मॅन ऑफ इंडिया. एज स्पेसिस मॅडम दोन्ही इकोसिस्टम असतात, तर त्याच्यामध्ये एक ट्रान्झिशन झोन असतं त्याला इकोटोन म्हणतात, आणि त्या इकोटोनमध्ये ज्या स्पीसीज असतात त्यांना एज स्पीसीज म्हणतात. हे पक्षी जास्त करून जंगलामध्ये असतात, पाण्यामध्ये असतात, कुठे असतात? पाण्यामध्ये पाण्याच्या भागात आहे. आता एज स्पीसीज सांगायचं झालं तर जे आता जंगल त्याच्यामध्ये एज स्पीसीज जसं मॅंग्रोव झालं, ॲक्वेटिक इकोसिस्टम आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टमच्यामध्ये जे ट्रान्झिशन झोन आहे तिथं स्पीसीजची डेन्सिटी आणि रिचनेस जास्त असते. बीडमध्ये 2.77%. हां, मराठवाड्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त वन आहे? मराठवाड्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये? आय एम नॉट शुअर बट आय थिंक इट इज औरंगाबाद. काय म्हणूया, टायगर सेन्सस किती वर्षांनी घेतला जातो? 4 वर्षांनी. सॉरी, आय डोंट रिमेंबर द फॅक्ट. जे पिरामिड्स असतात, तुम्ही इन्व्हायरमेंटचा अभ्यास केला असेल. येस येस. कुठला पिरामिड इन्व्हर्टेड असू शकतो? बायोमासचा पिरामिड जे की ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये असतो. एनर्जीचा हमेशा अपराईट असतो. कीस्टोन स्पीसीज काय असतात? कीस्टोन स्पीसीज असे असतात ज्यांचं नंबर म्हणजे नंबर ऑफ स्पीसीज त्या इकोसिस्टममध्ये फारशा नसतात, पण त्यांचा रोल खूप मोठा असतो. जसं ते एक आपल्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये जे बनवतो आपण ते कीस्टोन असा ते जर काढला तर पूर्ण ते कॉलॅप्स होतं, तसंच त्या इकोसिस्टममधून जर त्या स्पीसीज रिमूव्ह केलं तर ती पूर्ण इकोसिस्टम कॉलॅप्स होते. म्हणजे त्यांचं जे सिग्निफिकन्स आहे ते त्यांच्या नंबरपेक्षा जास्त असतं त्या इकोसिस्टममध्ये. डायक्लोफिनॅक जे गाय बैल डायक्लोफिनॅक त्यांना दिलं जातं आणि ते मेल्यानंतर त्याच्यावर ते गिधाड असतात जे की म्हणजे कॅरक असतात खाऊन घेतात आणि त्यांच्यामध्ये ते डायक्लोफिनॅक जातं, त्याच्यामुळे त्यांचे जे एनर्जी जनरेशन अंडे आहेत त्यांचं शेल कमकुवत बनतं, त्यांचे अंडे लवकर तुटतात आणि त्यांचे म्हणजे एनर्जी जनरेशन धोक्यात येते आणि तेही लवकर मरून जाते डायक्लोफिनॅकचा इंटेक झाल्यानंतर.
द एलिफंट विस्परर्स स्टोरी ऐकली. दोन त्याच्यामध्ये हत्ती आणि माणसांमधलं एक नातं दाखवलं आहे, म्हणजे की हत्तीसोबत बोलू तर नाही शकत पण म्हणजे कम्युनिकेशन त्यांचं होत असतं एक म्हणजे असं. तर आणि ते एक हत्ती असते जे की म्हणजे त्याच्या फॅमिलीपासून वेगळं झालेलं असते, तर ते त्याचं पालन पोषण करून त्याला मोठं करतात आणि शेवटी त्याचं एक लग्नही लावून देतात एका दुसऱ्या हत्तीशी. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हे ज्या जॉबमध्ये तुम्ही कुठल्या पदापर्यंत पोहोचला हायेस्ट? सर आर एफ ओ म्हणून जॉईन झालं तर डी एफ ओ पर्यंत पोहोचू शकतो हायेस्ट. समाधानी असाल? हा सर समाधानी असेल. तुम्हाला समोरच वाटत की नाही दुसरं काही गेलं पाहिजे? नाही सर, म्हणजे तसं पाहिलं तर एंड नाही आहे, हायर की वाढतच जाते. म्हणजे तसं कुठतरी स्टॉप व्हायला तर मी समाधानी आहे डी एफ ओवर. सर वरच्या पदांचा रोल पॉलिसी मेकिंगमध्ये भरपूर आहे, पण मला असं वाटतं आता म्हणजे मी तर आय एफ ओ एस म्हणजे डी सी एफ होण्याचं ट्राय केलं होतं, पण हे माझा प्लॅन बी होता एम पी एस सीमध्ये ना, तरी व्हायला लागलं तर ठीक आहे. म्हणजे मी समाधानी आहे, जे पण भेटायला येतात मी जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. हा येतो ना सर, कधी कधी सिच्युएशन त्या प्रकारचे असेल तर येत. नाही आठवत सर इतकं. थँक्यू.